आज बऱ्याच वर्षांनी म्हणजे मला वाटतं पंचवीस ते तीस वर्ष म्हणजे ह्या विभागाचे आमदार बाबासाहेब भोसले होते आणि ते मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेलाच मुख्यमंत्री म्हणून कुर्ल्याला प्रथम मुख्यमंत्र्यांचे पाय लागले ला होते आणि त्याच्यानंतर पंचवीस ते तीस वर्षांनी आज माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांचे पाय आपल्या कुर्ला नगरीला लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या सर्वांच्याच वतीने मी त्यांचं हृदयपूर्वक स्वागत करतो आज खरोखरच म्हणजे गेल्या पाच सहा दिवसापासून सर्वच नागरिकांची मागणी होती सातत्याने आपल्या विभागातले विविध प्रश्न आहेतच पण त्या मागणीनुसार की माननीय मुख्यमंत्र्यांना आम्हाला एकदा भेटायचं आहे आम्हाला का सामान्य कार्यकर्त्यांचा एकच विषय असतो तो म्हणजे आम्हाला त्यांच्यासोबत एक फोटो काढायचा आहे पण निश्चितपणे माननीय शिंदेसाहेब सुद्धा जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ आपल्या सर्वच कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना देत असतात आणि तसा वेळ त्यांनी आजही आपल्या सर्वांसाठी दिलेला आहे आपल्या विभागाचे विविध प्रश्न आहेत आणि मुख्य म्हणजे आम्ही सर्व जे भांडत होतो गेल्या अडीच वर्षामध्ये आणि गेल्या पाच वर्षांमध्ये की कि मुंबई किंबवून आपला कुर्ला विभाग चेंबूर विभाग जे शब्द आम्ही निवडणुकीला मतदारांना दिले होते आपल्या सर्वांना दिले होते नागरिकांना दिले होते ते प्रश्न सुटले गेले पाहिजेत ही आमची सातत्याने मागणी होती सातत्याने पत्रव्यवहार करूनसुद्धा सातत्याने वेळोवेळी मागणी करूनसुद्धा सातत्याने बैठकीची मागणी करूनसुद्धा हे प्रश्न सुटत नव्हते पण एकमेव मंत्री एकमेव नगरविकास मंत्री किंवा आमचे नेते म्हणून जेव्हा आम्ही एकनाथ भाईंकडे जायचो तेव्हा ते प्रश्न तात्काळ आमचे त्यांच्यापरीने जेवढं शक्य होईल तेवढं ते आमच्यासाठी काम करायचे आणि आमच्यासाठी ते प्रश्न सोडवण्यासाठी मदत करायचे आणि असं एकनाथ शिंदे साहेब आज मुख्यमंत्री झालेले आहेत एक जनसमानांचं नेतृत्व आज आपल्या सर्वांनाच लाभलेलं आहे आज आपल्या कुर्ला चुनाभट्टी चेंबूर परिसर हा माझा विधानसभा मतदारसंघ साहेब आणि या मतदारसंघामध्ये विशेष करून म्हाडाची वसाहत कलेक्टर लँड जिल्हाधिकारी व जागेवरती कलेक्टर लँडवरती प्र सगळे ग्रहणमान धोरण त्याचप्रमाणे वाडिया इस्टेटवरील जागा त्याचप्रमाणे स्वदेशी मिलचा विषय म्हणजे अशा एक ना एक अनेक विषय वाडिया इस्टेटवरील जागा एक ना अनेक प्रश्न आणि विशेष करून ग्रहिमान धोरण मुंबईमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे ग्रहिमामान धोरण आणि ग्रहिमामान धोरण चांगल्या प्रकारे झालं पाहिजे आज गेल्या पन्नास ते साठ वर्षांपासून मुंबईमध्ये ज्या इमारती बांधल्या गेलेल्या आहेत त्यांचं पुनर्विकास झालेलं नाही किंवा तशा प्रकारचं नियम किंवा सातत्याने मी ज्या दोन हजार चौदाला आमदार झालो त्यावेळी जो शब्द दिला होता माडाच्या पुनर्विकासाचा एफ एस आयचा मग त्यावेळेला मी स्वतः सुद्धा सत्तेविरुद्ध आंदोलन केलं आणि त्यामध्ये यश आलं दोन हजार पंधराला माननीय द त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घोषणा केली आणि शेअर शेअर बेसिसच्या ऐवजी आपल्याला एफ एस आय उपलब्ध झाला प्रीमियम उपलब्ध झाला पण त्याच्यावर अनेक विषय माडाचे प्रलंबित आहेत आत्ताचे जे मा मागच्या अडीच वर्षामध्ये जे घरनिर्माण मंत्री होते त्यांच्या सा पाठीमागे सारखा सातत्याने त्यांनी लागलो होतो पण कुठलेच प्रश्न अजूनपर्यंत त्यांनी किंवा बैठकासुद्धा घेतल्या नव्हत्या आणि म्हणून सातत्याने हे विषय प्रलंबितच राहत गेले आज बरेच आपल्या विभागामधले बरेच नागरिक विविध भागातले आलेले आहेत मग ते पेस्तमसागरमधील लँडचे विशेष शिवष्टीमधील लोक आहेत आज कलेक्टर लँडमध्ये सुद्धा साहेब शेवटची कॅबिनेट घेतली त्याच्यामध्ये घाईघाईने त्यांनी जो आठ मार्चला प्रलंबित जो विषय होता जो स्टे होता तो त्यांनी मुदतवाढ जी द्यायची होती ती मी गेल्या तीन महिन्यापासून मागे होतो तर त्यांनी शेवटच्या कॅबिनेटमध्ये त्याला मंजुरी दिली पण ती ही अर्धवट दिली आहे त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी ज्या करायला पाहिजेत पुनर्विकासासाठी ते नियम बाजूला सगळे ठेवून फक्त जी आर घाईघाईने काढण्यामध्ये काढण्यात आलेलं आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा सुधारणा करण्याची गरज आहे आणि क्रेडिट डब्ल्यू आर म्हणा किंवा जे पाच टक्केचं आपण मागणी करतो सर्व नागरिकांच्या वतीने तर ते सुद्धा करण्याची आवश्यकता आहे आणि तातडीने पहिल्या प्रथम मला वाटतं कलेक्टर लँडवरील मुंबईमध्ये जवळ तीन हजार घरीमाण संस्था आहेत आणि त्यांचा जर आपण न्याय दिला तर निश्चितपणानं जवळजवळ दोन ते तीन लाख लोकांना मुंबईतल्या ह्याचा फायदा होणार आहे आणि त्याच पद्धतीने म्हाडाचा सुद्धा आहे म्हाडामध्ये सुद्धा वारंवार नियम बदली केले जात आहेत स्वतःच्या सोयीनुसार नियम चेंज केले जात आहेत त्याच्यामध्ये पूर्वी साहेब एक बिल्डिंग डेव्हलपिंगला आपण घेत होतो पण आता क्लस्टर डेव्हलपमेंटची नवीन स्कीम तत्कालीन घरविमान मंत्र्यांनी आणली आणि त्याच्यामुळे हे जे विविध विषय त्यांनी केलेले म्हणजे फायली जर का म्हाडामध्ये आल्या तर पूर्वी म्हाडामध्ये व्ही पी स्तरावरतीपर्यंत फायली सँक्शन होत होत्या त्या आता घरव्यमान मंत्रा म्हणजे मंत्रालयापर्यंत त्यांनी मागवून घेतल्या अंतिम फाईल मंजुरीसाठी आणि ह्याच्यामुळे दिरंगाई किंवा प्रकल्प जे मार्गी लागत नाही आहेत या सर्व गोष्टीमुळे लागत नाही आहेत आणि म्हणून ह्या सर्व गोष्टी आपल्याला पूर्ववत आणायचे जे पूर्वीचे धोरण होते ते पुन्हा आपल्याला ह्या ठिकाणी जर का नाही आणले तर पुन्हा एकदा आज आ, कलेक्टर लँडवरीलच आपणच जेव्हा आपण सर्व एकत्रित होतो त्यावेळेला कलेक्टरलँडवरील एक नाईक नगर म्हणून एक सोसायटी गेले पन्नास साठ वर्ष ती पन्नास साठ वर्षापूर्वी तिचं डेव्हलपिंग झालं होतं गेल्या तीन चार वर्षापासून ती डेव्हलप जेणं पडीक म्हणजे अवस्थेमध्ये होती मोडकळीस कधीही पण पडेल अशा अवस्थेमध्ये होती आणि तो प्रसंग आलाच आज एकोणीस एकूण नागरिक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले आणि म्हणून हे धोरण जर का जोपर्यंत लवकर जवकर करत नाही तर असे किती आपण मृत्युमुखी नागरिक बघणार आहोत आणि म्हणून तातडीने ही धोरण जी आहेत विविध स जागेवरील म्हणजे महापालिकेचे असतील म्हाडाचे असतील कलेक्टरचे असतील वाडियाच्या जागेवरची असतील किंवा विविध विगिरणी कामगार असतील त्यांचे सर्वच विषय हे तातडीने सोडवण्याची नितांत आवश्यकता आहे त्याच पद्धतीने माझ्या विभागामध्ये सर्वात साहेब चुनापट्टी विभाग आहे कुर्ला वेस्ट विभाग आहे ह्याच्यामध्ये गेल्या शंभर वर्षापूर्वीची मुंबईतली पहिली गिरणी स्वदेशी मिल ही स्वदेशी मिल बरेचसे कामगार मला वाटत आलेले आहेत आणि सगळ्यांचीच मागणी आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचा हा प्रश्न सोडवला गेला पाहिजे दोन हजारला ही मिल बंद पडली त्याच्यानंतर जवळजवळ गेल्या अठरा ते वीस वर्षांमध्ये कोणीच हा प्रश्न मार्गी लावला नाही पण जेव्हा मी दोन हजार चौदामध्ये या ठिकाणी आलो शब्द दिला होता कारण मी सुद्धा गिरणी कामगाराचा मुलगा आणि त्याच्यामुळे हा प्रश्न माझ्यासाठी सुद्धा फार महत्त्वाचा होता, होता। आणि तातडीने सर्व कामगारांना एकत्र करून सर्व युनियनने एकत्र करून हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला तातडीने ॲग्रीमेंटही झाले सर्व कामगार एकत्र आले युनियन एकत्र आल्या आणि हा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून तर आता पावलं पडत आहेत फक्त आपल्याच विनंती एकच आहे की तातडीने आपण जे व्यवस्थापन आहे ज्यांनी आता घेतलेली ही जागा आहे आता लिक्विडेटरच्या ताब्यामध्ये आहे पण तातडीने या गिरणी कामगारांना जर देणी अजूनपर्यंत मिळालेली नाही तीन हजार कामगार या ठिकाणी आहेत त्यांना हे देण्याचा विषय आणि मुख्यमंत्र्यांच्या घरांचा विषय हे दोन विषय जर विष तातडीने या महिन्या दोन महिन्यामध्ये सोडवलं गेले तर निश्चितपणे एक त्यांची जी आज खरोखरच त्यांची उपासमार सुरू आहे प्रत्येक मी स्वतः फिरतोय सोनापट्टीमध्ये तर बरेच कामगार सुद्धा हवालदिल झालेले आहेत तर यांची कुठेतरी लवकरात लवकर व्यवस्था झाली पाहिजे त्यांच्या मागण्या मंजूर झाल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे आपल्याला या ठिकाणी वाडिया इस्टेटची फार मोठी जागा आहे म्हणजे म माझ्या कुर्ला विधानसभेतच नाही तर वाडिया किंवा खोताच्या जमिनी असतात त्या संपूर्ण मालकी हक्कावर असतात आणि मग जिथे ज्यावेळी डेव्हलपिंग करायचे मालकाची परमिशन लागते प्रत्येक वेळी वाडिया आपला स्क्वेअर फिटचा सा भाव सांगून प्रत्येक वेळेला डेव्हलपिंगच्या मा मार्गामध्ये अडथळे निर्माण करत असतात आणि म्हणून हा विषयसुद्धा सरकार महाराष्ट्र शासनाच्या दृष्टिकोनातून आपण धोरणात्मक निर्णय ह्याच्या बाबतीत घेतला गेला पाहिजे एक सर्वसामान्य नागरिकांना या रहिवाशांना न्याय दिला पाहिजे या सुद्धा मी या ठिकाणी मागणी करत आहे आणि त्याच पद्धतीने काही रेल्वे वसाहतीवरील विशेष करून माझ्या विभागात साळवे नगर आहे क्रांतीनगर आहे हे की पण गेले तीस चाळीस वर्ष त्या ठिकाणी राहत आहेत तर त्यांनासुद्धा त्याच जागेवरती त्यांचा पुनर्विकास झाला पाहिजे ह्यादृष्टी माझी मागणी आहे तर तीसुद्धा पूर्ण झाली पाहिजे प्रश्न तसे खूपच आहेत एस आर एचे जे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पामध्ये सुद्धा बराच गोंधळ बरेच रखडलेले प विषय आहेत जसे म्हाडाचे आहेत म्हाडामध्ये सुद्धा अजूनपर्यंत नागरिकांना पजेशन दिलेलं आहे पण उशी मिळालेली नाही आहे सुद्धा बरेच विषय प्रलंबित आहेत तर तेसुद्धा मार्गी लावण्याची आवश्यकता आहे असे एक ना एक विषय म्हणजे एस आर एसुद्धा त्याच पद्धतीने आहे एमध्ये सुद्धा बऱ्याच डेव्हलपर्सनी बराच गोंधळ घालून ठेवलेला आहे ते सुद्धा मार्गी लावण्याची आवश्यकता आहे आणि म्हणूनच हे सगळे विषय त्याचबरोबर माझ्या विधानसभेला लागूनच सिद्धार्थ कॉलनी आहे या सिद्धार्थ कॉलनीमधील सुद्धा जवळ तीन ते चार हजार नागरिक रहिवासी त्या ठिकाणी म्हणजे झोपड्या तिकडे त्या ठिकाणी आहेत आणि सातत्याने अदन इलेक्ट्रिकलच्या वतीने त्या ठिकाणी वीज कट केली जात आहे आणि सातत्याने काही वीज बिल असेल किंवा काय असेल त्या संदर्भात जरा महत्त्वाची बैठक घेऊन या सिद्धार्थ कॉलनीमधील हजारो लोकांना न्याय देण्याची फार मोठी आवश्यकता आहे त्याचप्रमाणे मागेच साहेब आपल्याला सांगितलं होतं की टाटानगर विभाग माझ्या चुनावट्टीमध्ये येतो तर नगरचा सुद्धा विषय अत्यंत ज्वलंत आहे त्यांना आज त्यांची मोडकळी सालेली इमारत होती त्यांना आज घराबाहेर काढलेलं आहे आज ते महापालिका शाळेमध्ये राहत आहेत सर्व आपल्या सर्व कुटुंबियांना घेऊन आज त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे त्यांना तातडीने ट्रान्झिश कॅम्प उपलब्ध करून देणं फार आहे जिथे जिथे दरडी कोसळत आहेत जिथे जिथे मोडकळी झालेल्या इमारती आहेत त्यांना कुठेतरी त्यांचं ते पुनर्वसन चांगल्या ठिकाणी झालं पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांना तातडीने मदत मिळावी हिशी सुद्धा माझी या ठिकाणी मागणी आहे प्रश्न खूप आहेत मला माहिती आहे माननीय मुख्यमंत्री यांचा जोर जो आहे किंवा जो धडाका आहे तो ह्या हे सर्व प्रश्न त्यांच्यासमोर काहीच नाही आहेत आणि निश्चितपणे सर्व प्रश्न किंवा अजूनही जे प्रश्न आपल्याला आपण म्हणतोच आहोत की आपल्या विभागाचा विकास त्याचप्रमाणे मुंबई किंबहुना महाराष्ट्राचा विकास आपल्याला करायचा आहे आणि त्यासाठी निश्चितपणे आपण सर्वांनाच आपण सर्वच सोबत आज रहिवाशी आज सर्वच या ठिकाणी आलेले आहात मग खरोखरच हृदयपूर्वक मी सर्वांचं स्वागत करतो गेल्या बरेच दिलेले आहात जेवढे तुम्ही आतमध्ये आहात तेवढे बाहेरही होते काही लोकांना नाईलाज असतं परत पाठवावं पर लागलं पण पुढच्या वेळेस आपण बोलला तर मला की आपण मैदानामध्ये एक मोठा कार्यक्रम घेऊ पावसाळ्यानंतर निश्चितपणे दिवाळीमध्ये आपण निश्चितपणे मैदानावरतीच मोठा कार्यक्रम घेऊ आणि त्यावेळेलाही जे प्रश्न मी मांडलेले आहेत ते प्रश्नांची सोडवणूक तोपर्यंत झालेली असेल असा मला विश्वास या ठिकाणी एक वाटतोय पुन्हा एकदा मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचं आपल्या सर्वांच्याच वतीने कारण आपल्या सर्वांचीच इच्छा आहे मला सर्वच विविध संस्था ज्या ठिकाणी आलेल्या आहेत बरेचसे नागरिक आलेले आहेत पण आपल्या सर्वांच्याच वतीने फक्त विविध प्रभागातून मी पाच सहा लोकांना बोलून आपण त्यांच्या असतेच म्हणजे तुमचं प्रतिनिधित्व म्हणून आपण माननीय शिंदेसाहेबांचा सत्कार करूया आणि त्याचप्रमाणे सोबत आमच्या माझे सहकारी आमदार आहेत त्यामध्ये संजय शिरसाड साहेब आहेत त्याचप्रमाणे प्रकाश सुर्वे आहेत त्याचप्रमाणे बालाजी क कल्याणकर आहेत आणि सर्वात माझे जवळचे मित्र दिगंबर नाईक आपले अभिनेते ते सुद्धा या ठिकाणी आहेत कदाचित मालवणीमध्ये ते आज भाषण आणि किंवा कारण वगैरे घातील या नवीन सरकारचं चांगलं व्हावं किंवा जे विरुद्ध आहेत त्यांचं काय व्हावं ते कारणामध्ये येईल त्यांच्या तर त्यामुळे निश्चितपणाने आज हे सर्व उपस्थित आपण सर्व उपस्थित आहात पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करून जे जी जबाबदारी तुम्ही आमच्यावर दिलेली आहे ते निश्चितपणे पार पाडणारच कुठल्याही परिस्थितीमध्ये हा निश्चय व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र